नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत तर काँग्रेससोबत चर्चा करून आपली भूमिका ठरवू अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे सात डिसेंबरला ही निवडणूक होत आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे त्याआधी ही निवडणूक होत आहे त्यामुळे नारायण राणे यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे स्वतःचा सा पक्ष स्थापन झाल्यावर नारायण राणे यांची ही पहिली परीक्षा आहे नारायण राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता एकवीस सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना आमदारकी सोडली होती बारा वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससे होलपट खतखत यावेळी राणेंनी व्यक्त केली होती